ज्या विश्वासाने आणि ज्या जिद्दीने पुन्हा कामाला लागलात ते बघून खरंच खूप बरं वाटलं मला. आता आमच्या नातवाचं नाव शिवाजी ठेवणार. छानच आहे नाव शिवाजी माने. तू माझ्या आयुष्यात येण्याच्या आधी ना मी कोणीच नव्हतो, माझं काही अस्तित्व नव्हतं. तुझ्यापेक्षा मला दुसरी कुठली गोष्ट जगात इम्पॉर्टंट असूच शकत नाही. दादा आणि वहिनी कोल्हापूरला गेलेत दर्शनाला आणि आधी आणि हर्षदा मुंबईला गेलेत फिरायला. की निसर्गाची अशी मजा लुटत असताना सोबत कॉफीचा आस्वाद घ्यावा तर मला शक्य नसतं झालं. घ्या 10,000 आहेत हे ठेवा आणि डाकवेवाडीत जाऊन शाळेत शिकवायला लागा. कुठल्याही परिस्थितीत ती शाळा बंद पडू देऊ नका. मी गव्हर्नमेंटकडे अनुदानासाठी प्रयत्न करणार आहेच. गुरुजी अहो काय करताय, सज्ज व्हा. तुम्हाला नवीन पिढी घडवायची आहे, या देशाचं भवितव्य उज्ज्वल करायचंय. एक अशी पिढी घडवायची आहे जी या देशात पुन्हा कुणा श्याम घरातला गरिबीमुळे शिक्षकाची नोकरी सोडून मोलमजुरी करावी लागणार नाही याची दक्षता घेईल अशी पिढी घडवायची आहे. टाकवेवाडीत जा आणि शाळेची धुरा निष्ठेने सांभाळा. माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच. होय गुरुजी, धन्यवाद. येतो. या. डॉक्टर मला एक सांगा, असा काही कुठला एक्सरसाइज नाही का की ज्याच्यामुळे त्याला पूर्वीचं सगळं आठवेल आणि तो बरा होईल? मानेसाहेब ॲक्च्युली असा काही एक्सरसाइज नाही आहे. म्हणजे काय आमचा मुलगा आयुष्यभर असाच राहणार? नाही, एक उपाय आहे. ब्रेन डेव्हलपमेंट कॉम्प्लिकेशन्स दूर करण्यासाठी एक वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागेल आणि सोबत काही इंजेक्शन्सही. पण ह्या सगळ्यासाठी त्याला अमेरिकेत न्यावं लागेल. अमेरिकेत? हो, इथल्यापेक्षा तिथली ट्रीटमेंट आणि थेरपी जास्त ॲडव्हान्स आहे. हरकत नाही, काय काय काळजी करू नका. आपण सगळी व्यवस्था करू, पण कसं आहे तो बरा व्हायला हवा. ठीक आहे, मग मी तिथल्या डॉक्टरांशी बोलून घेतो. तोपर्यंत तुम्ही शार्दूलच्या पासपोर्टची वगैरे बाकी सगळी तयारी करून ठेवा. आणि मला वाटतं ह्यांनीही त्याच्याबरोबर तिथे जायला हवं, म्हणजे तो तिथे जरा कमी त्रास देईल. ठीक आहे, खर्चाची काही काळजी करू नका, आपण सगळी व्यवस्था करू. ठीक, चला येऊ मी. मी या, नमस्कार. ओके. बाबा तुम्ही शार्दूलला खरंच अमेरिकेला? काय हरकत आहे पुरी, आतापर्यंत आपण इतके सगळे प्रयत्न करून बघितले, अजून एक प्रयत्न करायला काय हरकत आहे. मी नेईन त्याला. शार्दूल आमचा बरा व्हायला हवा तो होणार, नक्की होणार, खात्री आहे माझी. जेवायला काय ऑर्डर करू? खरं सांगू का, मला ना अजिबात भूक नाही आहे, पण येताना इतकं खाणं झालंय ना वाटेत. मला वाटतं तुम्ही जरा विश्रांती घ्या, खूप थकवा आला असेल ना, 12-13 तास ड्रायव्हिंग केलंय तुम्ही. नाही फार नाही. इतके तास ड्रायव्हिंग करून तुम्हाला नाही आला थकवा का? कारण माझं एक टॉनिक होतं ना माझ्यासोबत म्हणून. नाही खरंच असं बाई, तू सोबत असलीस ना की मला कधीही थकवा जाणवत नाही. तू आहेसच खूप सुंदर.
तर तुम्ही द्या आता ऑर्डर, पण तुमच्यासाठीच. मी पिल्लूचे कपडे भरून. झोपली देवयानी? आताच. मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. काय? कसरा? कधी घेतला? मगाशी आपण जेवायला थांबवतो ना ढाब्यावर, तेव्हाच घेतलं. तेव्हाच का नाही दिलं? म्हटलं रूम वर आल्यानंतरच देऊया. तुम्हीच माळून द्या ना. किती दिवसांनी तुम्ही माझ्या केसात गजरा मळलात. मला आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीची आठवण झाली. तेव्हा तुम्ही असाच गजरा मळला होतात माझ्या केसात. तेव्हा खूप जवळ होतो आपण एकमेकांच्या. मध्ये अचानक दूर गेलो का? नशिबाचा खेळ. नशिबाच्या चक्रात जो अडकेल त्याचं काय होईल काही सांगता येत नाही. आपण आधी जवळ आलो, मग दूर गेलो, आणि आता पुन्हा जवळ आलो, आणि आता पुन्हा कधीही दूर व्हायचं नाही एकमेकांपासून. मला सोडणार नाहीस ना कधीच? कधीच नाही. कशी दिसते? खूप सुंदर, खूपच. झाली सगळी तयारी? हो. निघायचं? पूजेचा ताट आणि उठीचा ताट देवळातच घेऊयात ना. तुम्ही पुढे ना, मी देवयानीला घेऊन येते.
आदी आदी उठता किती वेळ झोपणार आहेस अजून आदी उठता झोपू दे का आदी उठ झोपू दे मला उठ रे काय ग तिकडे घरी पण रोज लवकर उठावं लागतं आता इथे आलो तर झोपू दे थोडा अच्छा म्हणजे इतक्या दूर मुंबईला तू झोपायला आलास तर तसं नाही ग काल खूप थकलो ना मी प्रवास करून मग थोडा थकवा घालवण्यासाठी झोपतो ना एक मिनिट प्रवास मलाही झाला पण मला अजिबात थकल्यासारखं वाटत नाहीये उलट इतक्या दूर मुंबईला आपण दोघंच फिरायला आलो म्हणून एक्साइट झाले मी कम ऑन यार खूप झोपला साधी उठ आता उठ 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 आधी तू जर असाच मागणार असशील ना तर मी आजच निघून जाईल चंद्रपूरला हर्षदा थोडा झोपू दे ना प्लीज उठ ना आता बाहेर जायचंय ना आपल्याला कुठे मला शॉपिंगला जायचंय शॉपिंग तुम्हा बायकांना शॉपिंग करायला काय आवडतं तेच कळत नाही मला बरोबर आहे पुरुषांना त्यातलं काही कळत नाही म्हणून त्यांनी त्यात डोकं घालू नये हर्षदा अगं पण त्या शॉपिंगचा मानसिक आणि आर्थिक त्रास पुरुषांनाच भोगावा लागतो ना म्हणजे तू नाही येणार आहेस तर ठीक मी जाईन एकटी सॉरी बाबा पण काय करायचं शॉपिंग शॉपिंग तसं फार काय नाही कपडे घ्यायचे खूप सारे तुझ्यासाठी माझ्यासाठी मग देव्यानी आणि बहिणीसाठी काहीतरी घ्यायचं आहे मला काय माहित नाही ठरवलं नाही अजून इकडे गेल्यावर ठरव आधी दादा आणि बहिणी पोहोचले असतील का रे तिकडे कोल्हापूरला कधीच हे म्हणा त्यांचा देवदर्शनही झालं असेल हो ना आणि आपण अजून बसलो इकडे झोपा आंघोळ केलीस ना मी अजिबात दार उघडणार नाहीये आधी तू आधी फ्रेश हो आंघोळ कर आंघोळ कर आंघोळ संयोगिता जरा बघ कोण आहे हो बघते बघते बाबा तुम्ही या बाबा या बसा पण तुम्ही दोन दिवसांनी येणार होतात ना हो अरे पण दोन दिवसापूर्वी पुण्यात अचानक नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातनं फोन आला त्यांनी मला ताबडतोब भेटायला बोलावलं होतं पण परवाच निघालो आणि नागपूरला जाऊन मग इकडे झालो पण तुम्हाला तिकडे कशाला बोलवलं होतं ना म्हणजे आई ठीक आहे ना अगदी उत्तम मग अरे जेलर साहेबांना माझ्याशी बोलायचं होतं कुठल्या संदर्भात सचिन दरवर्षी काही कैद्यांना काही महिन्यांसाठी पॅरोलवरती सुटी देऊन घरी सोडतात अर्थात त्यांच्या वागणुकीचा आढावा घेऊन अशा कैद्यांच्या सूचीत तुझ्या आईचं नाव आहे काय म्हणजे आईंना सोडणार ते म्हणजे आपण ऍप्लिकेशन केलं तर काही महिन्यांसाठी ती घरी येईल आणि मग उरलेली शिक्षा भोगण्यासाठी परत तिला जेलमध्ये जावं लागेल पण मग आपण करूया ना ऍप्लिकेशन काय हो बघू बघू काय बघू इतके दिवसांनंतर काही दिवसांसाठी का होईना आईंना घरी यायला मिळतंय पण तुम्ही म्हणताय बघू नाही नाही ते काही नाही तुम्ही लवकरात लवकर ऍप्लिकेशन करा आणि आईंना घरी घेऊन या हो आपण करूया ऍप्लिकेशन
पण त्याला थोडासा वेळ लागेल, कारण आधी कोर्टाच्या प्रोसिजर पूर्ण करायला लागतील. बघू. संयोगिता, तू बाबांकरता चहा कर ना, थकून आले असतील. फार वेळ लावू नका पण तुम्ही. काय निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घ्या आणि आणि आईंना घरी घेऊन या. बाबा बसा, मी चहा आणते. सचिन, नीट विचार करून काय तो निर्णय घे. तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे. मी हातपाय धुवून येतो, बस. नंतर सविस्तर बोलू आपण. हे जगत जननी, विघ्न विनाशिनी माते, आज बऱ्याच दिवसानंतर माझ्या संसारात आनंदाचा एक अंकुर तुझ्या कृपेने फुटलाय. तो तसाच चिरकाल असू दे. माझ्या देवयानीवर तुझी कृपादृष्टी असू दे. तिला खूप मोठं कर, तिच्या बाबांसारखाच कर्तबगार कर. अवघ्या संसाराची माता तू, या मातेची एवढी इच्छा पूर्ण कर. माझ्या देवयानीवर सदा तुझा वरद हस्त असू दे. मी आजपर्यंत कधीच कुणाकडे काहीही मागितलं नाही, पण तुझ्या पुढे हात जोडून एकच मागणं मागतोय. माझ्या देवयानीला आयुष्यात कशाचीच कमी पडू देऊ नकोस. खूप मोठं कर तिला, खूप मोठ, माझ्यापेक्षाही मोठ. आणि माझ्या आसावरीच्या चेहऱ्यावर खुललेलं हे हास्य तसंच राहू दे आयुष्यभर. एवढंच मागणं आहे बस, बाकी काही नको मला.